हाय स्टूडेंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण कंपाउंड्स ऑफ क्लोरीन या पॉइंट मध्ये क्लोरीन आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड हे दोन पॉइंट डिस्कस केले होते. आज आपण कंपाउंड्स ऑफ क्लोरीन याच्यामध्ये इंटर हॅलोजन कंपाउंड, सॉरी कंपाउंड्स ऑफ हॅलोजन याच्यामध्ये इंटर हॅलोजन कंपाउंड्स हा पॉइंट डिस्कस करणार आहोत. तेव्हा इंटर हॅलोजन कंपाउंड्स याच्यामध्ये जे कंपाउंड आहेत, यापैकी खूप सारे कंपाउंड तुम्हाला जे नीट किंवा बोर्ड साठी विचारले जातात. ओके, तर बघा इंटर हॅलोजन कंपाउंड कशाला म्हणायचं. इंटर हॅलोजन कंपाउंड काय आहे, काय दोन हॅलोजन एकमेकाशी रिएक्ट होऊन झाल्यामुळं जो एक नवीन कंपाउंड तयार होतो त्या कंपाउंडला इंटर हॅलोजन कंपाउंड असं म्हटलं जात. ओके, जसं की हॅलोजन हायड्रोजन बरोबर बायनरी कंपाउंड तयार करतात. फॉर एक्झाम्पल HF असेल, HBr असेल, याच्या बरोबरीनं HCl असेल, HI असेल, हे ऍसिड तयार होतात. हॅलोजन हायड्रोजन बरोबर स्ट्रॉंग ऍसिड्स तयार करतात HF सोडून. ऑक्सिजन बरोबर ते ऑक्सी ऍसिड्स तयार करतात. काय तयार करतात, ऑक्सी ऍसिड्स. ऑक्सी ऍसिड कोणकोणते असतील, फॉर एक्झाम्पल HOF असेल, HOCl असेल, HOBr असेल, त्याच्यानंतर HClO2 असेल, HClO3 असेल, HClO4 असेल, हे आपण मागच्या पॉइंट मध्ये पाहिलेलं आहे. ओके, जसे हॅलोजन हायड्रोजन बरोबर ऍसिड देतात, याच्या बरोबर ऑक्सिजन बरोबर बेस देतात, तसेच हॅलोजन दुसऱ्या हॅलोजन बरोबर रिएक्ट झाल्यानंतर जो कंपाउंड तयार होतो त्या कंपाउंडला इंटर हॅलोजन कंपाउंड असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इंटर हॅलोजन कंपाउंड. आणि सर्व इंटर हॅलोजन कंपाउंड हे न्यूट्रल असतात. सर्वच्या सर्व इंटर हॅलोजन कंपाउंड हे कसे असतात, न्यूट्रल असतात. ना की ते ऍसिडिक असतात ना बेसिक असतात. इंटर हॅलोजन कंपाउंड कसे असतात, न्यूट्रल असतात. ओके, तर इंटर हॅलोजन कंपाउंड कोण कोणते आहेत, तर बघा क्लोरीन फ्लोरीन बरोबर रिएक्ट होऊन कोणकोणते कंपाउंड दाखवतो, CLF. क्लोरीन आणि फ्लोरीन हे दोन इंटर हॅलोजन एकमेकाशी रिएक्ट झाले तर कोणकोणते इंटर हॅलोजन कंपाउंड तयार होतील, कोणकोणते होतील, CLF, CLF3 आणि CLF5. CLF7 तयार होत नाही, कारण आता आयोडीनचा साईज काय, 2 लार्ज आहे. ओके, त्यामुळे क्लोरीन, CLF, CLF3 आणि CLF5 असे तीन इंटर हॅलोजन कंपाउंड तयार करेल. याच्या बरोबरीनं ब्रोमिन, BrF5 आणि BrF3 असे तीन कंपाउंड तयार करतो. ब्रोमिन फ्लोरीन बरोबर कोणकोणते तीन कंपाउंड तयार करतो, BrF3 आणि BrF5. याच्या बरोबरीनं ब्रोमिन क्लोरीन बरोबर BrCl किंवा BrCl3 या टाइपचे इंटर हॅलोजन कंपाउंड तयार करतो. म्हणजेच बघा क्लोरीन फ्लोरीन बरोबर कोणकोणते कंपाउंड तयार केले, CLF3 आणि CLF5. देन नेक्स्ट ब्रोमिन फ्लोरीन बरोबर BrF3 BrF5 आणि क्लोरीन बरोबर BrCl आणि BrCl3 असे दोन कंपाउंड तयार केले. फ्लोरीन बरोबर 3 आणि क्लोरीन बरोबर 2. याच्या बरोबरीनं आयोडीन फ्लोरीन बरोबर सर्वच्या सर्व ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कंपाउंड तयार करतो. कोणकोणते, IF3 IF5 आणि IF7. ओके, जेवढे काय इंटर हॅलोजन कंपाउंड आहेत, या इंटर हॅलोजन कंपाउंड मध्ये जो सेंट्रल ऍटम आहे तो सेंट्रल ऍटम लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो ॲज कम्पेअर्ड टू टर्मिनल ऍटम.
तो फॉर एग्जाम्पल हा बी आर एफ थ्री आहे, तर बी आर एफ थ्री मध्ये सेंट्रल ऐटम कोण आहे, ब्रोमिन, आणि टर्मिनल ऐटम कोण आहे, फ्लोरिन. तर सेंट्रल ऐटम हा कसा असेल, लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह, आणि टर्मिनल ऐटम हा कसा असेल, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असेल. ओके, याच्या बरोबरीनं आणखी एक महत्वाची गोष्ट, ऑल इंटर हॅलोजन कंपाऊंड मध्ये, ऑल इंटर हॅलोजन कंपाऊंड मध्ये सेंट्रल ऍटमचा ऑक्सिडेशन नंबर, सेंट्रल ऍटमचा ऑक्सिडेशन नंबर हा ऑलवेज ऑड असतो. हा ऑलवेज कसा असतो, ऑड असतो. मग तो प्लस वन असेल, प्लस थ्री असेल, प्लस फाईव्ह असेल, किंवा प्लस सेव्हन असेल. असं तेव्हा याप्रमाणे आयोडीन आय एफ, आय एफ थ्री, आय एफ फाईव्ह, आय एफ सेव्हन असे फ्लोरिन बरोबर इंट्राहॅलोजन कंपाऊंड तयार करतो. तसाच आयोडीन क्लोरिन बरोबर आय सी एल आणि आय सी एल थ्री याप्रमाणे कंपाऊंड तयार करतो. ओके, तेव्हा इंट्राहॅलोजन कंपाऊंड कशाला म्हणायचं, आणि कोणता हॅलोजन कुणा बरोबर कोणते इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार करतो. ओके, हे झाले इंटरहॅलोजन कंपाऊंड. तर इंटरहॅलोजन कंपाऊंडचं प्रिपरेशन कसं होतं, इंट्राहॅलोजन कंपाऊंडचं प्रिपरेशन दोन वेगवेगळ्या वेळेला होतं. एक डायरेक्ट कॉम्बिनेशन, एक हॅलोजन दुसऱ्या हॅलोजन बरोबर डायरेक्ट कंबाईन होतो आणि इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होतो. आणि दुसरी गोष्ट, एक हॅलोजन दुसऱ्या इंटरहॅलोजन कंपाऊंड बरोबर, एक हॅलोजन दुसऱ्या इंटरहॅलोजन कंपाऊंड बरोबर रिएक्ट होतो आणि नवीन इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होतो. ओके, आपल्याला जे प्रिपरेशन बघायचं आहे इंटरहॅलोजन कंपाऊंड, ते कोणतं बघायचं आहे, एक्स एक्स डॅश आणि एक्स एक्स थ्री डॅश, या दोन टाईपचं बघायचं, म्हणजे प्लस वन आणि प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट मध्ये. तेव्हा फर्स्ट प्रिपरेशन एक्स एक्स डॅश या इंटरहॅलोजन कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल क्लोरिन फ्लोरिन बरोबर, क्लोरिन डायरेक्टली फ्लोरिन बरोबर कंबाईन होतो 523 केल्विनला इन प्रेझेन्स ऑफ सीयू वेसल. काय होतंय, क्लोरिन फ्लोरिन बरोबर 523 केल्विनला इन प्रेझेन्स ऑफ सीयू वेसल डायरेक्टली कंबाईन होतो आणि याच्यापासून सीएलएफ हा इंट्राहॅलोजन कंपाऊंड तयार होतो. सिमिलरली आयोडीन क्लोरिन बरोबर, आयोडीन क्लोरिन बरोबर इन प्रेझेन्स ऑफ एच सी एल अँड एच एन ओ थ्री बॉइल केला जातो. आयोडीन क्लोरिन बरोबर इन प्रेझेन्स ऑफ एच सी एल अँड एच एन ओ थ्री बॉइल केला जातो आणि याच्यापासून आय सी एल हा इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होतो. नेक्स्ट वन ब्रोमिन क्लोरिन बरोबर, ब्रोमिन क्लोरिन बरोबर डिरेक्टली कंबाईन होतो आणि याच्यापासून बी आर सी एल हा इंट्राहॅलोजन कंपाऊंड होतो. तर हे जे तीन इंट्राहॅलोजन कंपाऊंड आहेत हे कसे झाले, डायरेक्ट कॉम्बिनेशन मधून तयार झाले, एक हॅलोजन दुसऱ्या हॅलोजन बरोबर डायरेक्टली कंबाईन झाला. ओके, तर एक हॅलोजन दुसऱ्या इंटरहॅलोजन कंपाऊंड बरोबर जर कंबाईन झाला तर एक्स एक्स डॅश या टाईपचा इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होतो. त्याचे एक्झाम्पल आहे बी आर टू कंबाईन्स विथ बी आर एफ थ्री, दॅट मीन्स हॅलोजन कंबाईन्स विथ इंटर हॅलोजन कंपाऊंड अँड विच गिव्स थ्राइस बी आर एफ, एक्स एक्स डॅश टाईपचा कंपाऊंड तयार झाला. सिमिलरली अनदर, दिस इज स्पेशल रिएक्शन फॉर आयोडीन, आयोडीन साठी एक स्पेशल रिएक्शन आहे, किंवा फॉर्मेशन ऑफ आय सी एल साठी एक ही स्पेसिफिक रिएक्शन आहे. याच्यामध्ये आयोडीन पोटॅशियम क्लोराईड के सी एल थ्री के सी एल ओ थ्री बरोबर रिएक्ट होतो आणि याच्यापासून आय सी एल हा इंट्राहॅलोजन कंपाऊंड तयार होतो. काय म्हणतो मी, आयोडीन पोटॅशियम क्लोराईड बरोबर रिएक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ हीट आणि याच्यापासून आय सी एल हा इंट्राहॅलोजन कंपाऊंड तयार होतो. हे झाले एक्स एक्स डॅश या टाईपचे कंपाऊंड. आफ्टर देन एक्स एक्स थ्री डॅश या टाईपचे कंपाऊंड कसे तयार होतात, कसे तयार होतात, डायरेक्ट कॉम्बिनेशन मधून क्लोरिन थ्री मोल्स ऑफ फ्लोरिन बरोबर, वन मोल ऑफ क्लोरिन थ्री मोल्स ऑफ फ्लोरिन बरोबर डायरेक्टली कंबाईन होतो
आणि याच्यापासून ट्वाइस CaLF3 हा कंपाउंड तयार होतो. क्लोरीन 3 मोल फ्लोरीन बरोबर डायरेक्टली कंबाईन होतो आणि ट्वाइस CaLF3 हा कंपाउंड तयार होतो. सिमिलरली ब्रोमीन 3 मोल्स ऑफ फ्लोरीन बरोबर डायरेक्टली कंबाईन होतो आणि याच्यापासून ट्वाइस BrF3 हा इंट्राहॅलोजन कंपाउंड तयार होतो. बाय द जे प्रपोर्शन होतं डायरेक्ट कॉम्बिनेशन मध्ये ते कसं होतं, एकास एक होतं. आणि इथं जे प्रपोर्शन आहे एक्स एक्स थ्री डॅश साठी डायरेक्ट कॉम्बिनेशन मध्ये ते कसं आहे, एकास 3 प्रपोर्शन आहे. Cl2 प्लस TrisF2 विच गिव्स ट्वाइस CaLF3. Br2 प्लस TrisF2 विच गिव्स ट्वाइस BrF3. I2 प्लस TrisCl2 विच गिव्स ट्वाइस ICl3. ओके. आणि एक्स एक्स थ्री डॅश टाईपचा कंपाउंड हॅलोजन आणि इंट्राहॅलोजन कंपाऊंडच्या कॉम्बिनेशन मधून जर तयार होत असेल तर तो याप्रमाणे होईल, Br2 प्लस TrisCl3 Br2 प्लस CaLF3 विच गिव्स ट्वाइस BrF3 प्लस BrCl. वा Br2 प्लस CaLF3 विच गिव्स ट्वाइस BrF3 प्लस BrCl. तर याप्रमाणे एक्स एक्स डॅश आणि एक्स एक्स थ्री डॅश या टाइपचे कंपाउंड प्रिपेअर होतात. ओके. द नेक्स्ट जे इंट्राहॅलोजन कंपाउंड आहेत त्यांचे टाइप्स कोणकोणते टाइप्स आहेत, एक्स एक्स डॅश टाइपचा कंपाउंड, एक्स एक्स थ्री डॅश टाइपचा कंपाउंड, एक्स एक्स फाईव्ह डॅश टाइपचा कंपाउंड आणि एक्स एक्स सेव्हन डॅश टाइपचा कंपाउंड. पहिल्या कंपाउंड मध्ये ऑक्सिडेशन नंबर असतो +1, ऑक्सिडेशन नंबर किती असतो +1. सेकंड टाइपच्या कंपाउंड मध्ये सेंट्रल आयटमचा ऑक्सिडेशन नंबर +3. या टाइपच्या कंपाउंड मध्ये सेंट्रल आयटमचा ऑक्सिडेशन नंबर +5 आणि या टाइपच्या कंपाउंड मध्ये सेंट्रल आयटमचा ऑक्सिडेशन नंबर असतो +7. बघा इंट्राहॅलोजन कंपाउंड कोणत्या टाइपचे, एक्स एक्स डॅश टाइपचे. कोणकोणते आहेत, फ्लोरीन बरोबर क्लोरीनचा CaLF, ब्रोमीन फ्लोरीनचा BrF, ब्रोमीन क्लोरीनचा BrCl, आयोडीन क्लोरीनचा ICl आणि आयोडीन ब्रोमीनचा IBr. एक्स एक्स डॅश टाइपचे कंपाउंड कोणकोणते आहेत, CaLF, BrF, BrCl, ICl, IBr. द नेक्स्ट एक्स एक्स थ्री डॅश टाइपचे कंपाउंड, एक्स एक्स थ्री डॅश टाइपचे कंपाउंड कोणकोणते आहेत, CaLF3, BrF3, IF3, ICl3 आणि BrCl3. कोणकोणते आहेत, CaLF3, BrF3, IF3, ICl3 आणि BrCl3. नेक्स्ट वन एक्स एक्स फाईव्ह डॅश टाइपचे कंपाउंड, एक्स एक्स फाईव्ह डॅश टाइपचे कंपाउंड कोणकोणते आहेत, CaLF5, BrF5 आणि IF5. बघा CaLF5, BrF5 आणि IF5. आणि लास्ट वन +7 ऑक्सिडेशन स्टेट मधला म्हणजेच एक्स वॉट एक्स सेव्हन डॅश टाइपचा कंपाउंड, एक्स एक्स सेव्हन डॅश टाइपचा कंपाउंड कोणता आहे, IF7, आयोडीन हेप्टाफ्लोराइड. ओके. तर बघा हे सर्व काय झाले, इंट्राहॅलोजन कंपाउंडचे टाइप्स झाले. कोणकोणते, एक्स एक्स डॅश, एक्स एक्स थ्री डॅश, एक्स एक्स फाईव्ह डॅश अँड लास्ट वन एक्स एक्स सेव्हन डॅश. आता इथं जो एक्स एक्स सेव्हन डॅश टाइपचा कंपाउंड आहे, बघा एक्स एक्स सेव्हन डॅश टाइपचा कंपाउंड आहे, याच्यामध्ये हायब्रिडायझेशन असतं SP3D3. हायब्रिडायझेशन कोणतं असतं, SP3D3. आफ्टर देन एक्स एक्स फाईव्ह डॅश टाइपचा जो कंपाउंड आहे याच्यामध्ये हायब्रिडायझेशन असतं SP3D2. एक्स एक्स फाईव्ह डॅश याच्या बरोबरीने एक्स एक्स थ्री डॅश, एक्स
X3' या टाइपच्या कंपाउंड मध्ये, या टाइपच्या इंट्राहेलोजन कंपाउंड मध्ये हायब्रिडायझेशन असतं. X3' टाइपच्या कंपाउंड मध्ये हायब्रिडायझेशन असतं sp3d, आणि X X' टाइपच्या कंपाउंड मध्ये हायब्रिडायझेशन असतं sp3. हेही माहित असायला पाहिजे. या सर्वांमध्ये हायब्रिडायझेशन कोणतं असेल? sp3. या सर्वांमध्ये sp3d, या सर्वांमध्ये sp3d2, आणि या सर्वांमध्ये sp3d3. याची जी जॉमेट्री आहे sp3d3, याची जी जॉमेट्री आहे ती जॉमेट्री असते पेंटागोनल बाय पिरॅमिडल. पेंटागोनल बाय पिरॅमिडल. X7' टाइपच्या इंट्राहॅलोजन कंपाउंड मध्ये जी तुम्हाला जॉमेट्री बघायला मिळेल, शेप बघायला मिळेल, तो कोणता असेल? पेंटागोनल बाय पिरॅमिडल. याच्यानंतर X X5' टाइपच्या कंपाउंड मध्ये जी जॉमेट्री बघायला मिळते ती जॉमेट्री असते स्क्वेअर पिरॅमिडल. कोणते असते? स्क्वेअर पिरॅमिडल. आफ्टर देन X X3' टाइपच्या कंपाउंड मध्ये जी जॉमेट्री तुम्हाला बघायला मिळते या टाइपच्या कंपाउंड मध्ये, ती जॉमेट्री असते बेंड. कोणती जॉमेट्री असते? बेंड, किंवा यालाच आपण टी शेप म्हणतो. कोणती म्हणतो? बेंड किंवा टी शेप जॉमेट्री कुठे बघायला मिळते? X X3' टाइपच्या कंपाउंड मध्ये. जो X X' टाइपचा कंपाउंड आहे याच्यामध्ये तुम्हाला जॉमेट्री बघायला मिळते लिनियर. कोणते बघायला मिळते? लिनियर जॉमेट्री विथ बॉन्ड अँगल 180 डिग्री. ओके, तर बघा इंट्राहॅलोजन कंपाउंड मध्ये X X' टाइपचा जो कंपाउंड आहे याच्यामध्ये हायब्रिडायझेशन sp3 आणि बॉन्ड अँगल 180 असतो, कारण सेंट्रल ऍटमवर 3 लोन पेअर असतात. नेक्स्ट X X3' टाइपच्या कंपाउंड मध्ये हायब्रिडायझेशन sp3d असतं आणि जॉमेट्री टी शेप किंवा बेंट बघायला मिळते. X X5' टाइपच्या कंपाउंड मध्ये sp3d2 हायब्रिडायझेशन असतं आणि जॉमेट्री स्क्वेअर पिरामिडल बघायला मिळते विथ बॉन्ड अँगल 90 डिग्री. आणि X X7' टाइपच्या कंपाउंड मध्ये sp3d3 हायब्रिडायझेशन बघायला मिळतं आणि जॉमेट्री असते पेंटागोनल बाय पिरामिडल. ओके, तर याप्रमाणे तुम्हाला काय मिळतील? वेगवेगळे इंट्राहॅलोजन कंपाउंडचे टाइप्स, त्याच्यामधील वेगवेगळे हायब्रिडायझेशन आणि त्यांच्या जॉमेट्री. ओके, याच्यामध्ये एकही लोन पेअर नाही, याच्यामध्ये एकही लोन पेअर असत नाही, म्हणजे याच्यामध्ये 0 लोन पेअर असतात, याच्यामध्ये 1 लोन पेअर असते, याच्यामध्ये 2 लोन पेअर असतात आणि याच्यामध्ये 3 लोन पेअर असतात. X X' मध्ये सर्वात जास्त लोन पेअर असतात सेंट्रल ऍटमवर 3. X X3' मध्ये सेंट्रल ऍटमवर 2 लोन पेअर असतात. X X5' मध्ये सेंट्रल ऍटमवर 1 लोन पेअर असते आणि X X7' मध्ये लोन पेअर असत नाही कुठं? सेंट्रल ऍटमवर. ओके, तर याप्रमाणे इंट्राहॅलोजन कंपाउंड्स, कोणकोणते इंट्राहॅलोजन कंपाउंड्स आहेत, त्यांचं प्रिपरेशन कसं आहे, X X' X X3' टाइपच्या कंपाउंडचं, याच्याबरोबर त्यांचे टाइप्स, 4 टाइप्स, X X' X X3' X X5' आणि X X7' टाइप. या 4 टाइप्स मध्ये हायब्रिडायझेशन, त्यांच्या जॉमेट्री आणि त्यांच्यामध्ये असणारे नंबर ऑफ लोन पेअर्स हे अतिशय महत्वाचं आहे, जे नेट ऍडव्हान्स साठी विचारलं जाऊ शकतं, अगदी बोर्ड साठी सुद्धा विचारलं जाण्याची शक्यता आहे. आफ्टर देन लास्ट पॉइंट, युजेस ऑफ इंटरहॅलोजन कंपाउंड. युजेस ऑफ इंटरहॅलोजन कंपाउंड, एक X X' टाइपच्या कंपाउंडचे युजेस आणि 2 X X3' टाइपच्या कंपाउंडचे युजेस. तर दोघांमध्ये कॉमन यूज आहे, दोन्ही कंपाउंड, दोन्ही टाइपचे इंटरहॅलोजन कंपाउंड पॉलीहॅलाइड प्रिपरेशन मध्ये यूज केले जातात. दोन्ही टाइपचे कंपाउंड पॉलीहॅलाइड प्रिपरेशन मध्ये यूज केले जातात. याच्या बरोबरीनं
एक्स एक्स डैश टाइप का कंपाउंड आणखी कुछ यूज करा जो टू डिटरमाइन द आयोडीन वैल्यू ऑफ ऑइल ऑइल ची आयोडीन वैल्यू ऑइल ची आयोडीन वैल्यू डिटरमाइन करण्यासाठी एक्स एक्स डैश या टाइप का इंटरहैलोजन कंपाउंड का यूज किया जातो. देन नेक्स्ट एज अ कैटलिस्ट फॉर ऑक्सीडेशन ऑफ आर्सेनिक आर्सेनिक थर्ड आर्सेनिक थर्ड च फर्दर ऑक्सिडेशन करण्यासाठी प्लस फाइव ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आर्सेनिक प्लस थ्री च कन्वर्जन आर्सेनिक प्लस फाइव मध्ये करण्यासाठी कैटलिस्ट म्हणून एक्स एक्स थ्री डैश टाइप का इंटरहैलोजन कंपाउंड यूज केला जाऊ शकतो. आणि तिसरा आहे प्रिपरेशन ऑफ पॉलीहैलाइड. याच्या बरोबरीने एक्स एक्स थ्री डैश टाइप च्या कंपाउंड चे यूजेस पहिला आहे प्रिपरेशन ऑफ पॉलीहैलाइड, सेकंड एज अ फ्लोरिनेटिंग एजेंट फ्लोरिनेशन करण्यासाठी एक्स एक्स थ्री डैश टाइप चा कंपाउंड यूज केला जातो, आणि लास्ट वन एक्स एक्स थ्री डैश टाइप चे कंपाउंड एज अ नॉन एक्वस सॉल्वंट म्हणून यूज केले जातात यूज एज अ नॉन एक्वस सॉल्वंट. ओके, तर याप्रमाणे व्हाट इज मीन बाय इंट्राहैलोजन कंपाउंड टाइप्स ऑफ इंट्राहैलोजन कंपाउंड त्यांचे प्रिपरेशन प्रिपरेशन ऑफ इंट्राहैलोजन कंपाउंड आणि लास्ट वन यूजेस ऑफ इंट्राहैलोजन कंपाउंड. याच्यामध्ये इंट्राहैलोजन कंपाउंडचे हायब्रिडायझेशन इंट्राहैलोजन कंपाउंडचा शेप आणि इंट्राहैलोजन कंपाउंड मधील नंबर ऑफ लोन पेअरची संख्या. नेक्स्ट पॉइंट आहे यूजेस ऑफ नोबेल गॅसेस. हा पॉइंट या चॅप्टर मधील लास्ट पॉइंट आहे नोबेल गॅसेसचे यूजेस. तर याच्यावर तुम्हाला थिअरीसाठी एक किंवा दोन मार्कचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा जेईई नीट मध्ये याच्यावर एखादा क्वेश्चन एमसीक्यू मध्ये असू शकतो की विच ऑफ द फॉलोइंग नोबेल गॅस इज यूज इन द डॅश डॅश या टाइपचा. ओके, तर यूजेस ऑफ नोबेल गॅस हे तर सर्व आपण लिहिलेले आहेत पण तरी तुम्ही मी बोलतोय त्याप्रमाणे लिहून घ्यायचे. ओके, पहिला आहे हेलियम. पहिला नोबेल गॅस कोणता आहे? हेलियम. हेलियमचा यूज काय? इट इज यूज इन द फिलिंग ऑफ बलून्स. जे वेगवेगळे बलून्स असतात त्या बलून फिलिंग मध्ये हेलियम गॅस यूज केला जातो. म्हणजे पहिला यूज काय? हेलियम गॅस इज यूज इन द फिलिंग ऑफ बलून्स. सेकंड मिक्सर ऑफ हेलियम अँड ऑक्सिजन. मिक्सर ऑफ हेलियम अँड ऑक्सिजन इज यूज इन आर्टिफिशियल ब्रीदिंग. मिक्सर ऑफ हेलियम अँड ऑक्सिजन इज यूज इन द आर्टिफिशियल ब्रीदिंग फॉर द पेशंट्स ऑफ अस्थमा. जे अस्थमाचे पेशंट असतात अस्थमाच्या पेशंटसाठी आर्टिफिशियल ब्रीदिंग प्रोव्हाइड करण्यासाठी हेलियम गॅसचा ऑक्सिजन बरोबर यूज केला जातो. नेक्स्ट वन मिक्सर ऑफ हेलियम अँड ऑक्सिजन इज यूज फॉर द रेस्पिरेशन बाय सी ड्रायव्हर्स जे स्क्युबा डायव्हिंग करतात. स्क्युबा डायव्हिंग करतात. स्क्युबा ड्रायव्हिंग मध्ये जो पाठीवर सिलेंडर असतो त्या सिलेंडरमध्ये ऑक्सिजनच्या बरोबरीनं हेलियम ही प्रोव्हाइड केलेला असतो. कारण हेलियमची जी सोल्युबिलिटी वॉटर मधील ती कशी आहे? अतिशय कमी आहे. त्यामुळं स्क्युबा ड्रायव्हरसाठी किंवा डीप सी ड्रायव्हरसाठी रेस्पिरेशनच्या पर्पजसाठी ऑक्सिजन बरोबरीनं हेलियम प्रोव्हाइड केला जातो किंवा हेलियम यूज केला जातो. नेक्स्ट हेलियम इज यूज टू क्रिएट इनर्ट ऍटमॉस्फिअर. हा काय? इनर्ट गॅस आहे. त्यामुळं ज्या वेगवेगळ्या मेटॅलर्जिकल प्रोसेस आहेत या मेटॅलर्जिकल प्रोसेसमध्ये रिएक्शन घडू नये याच्यासाठी एक पर्टिक्युलर इनर्ट ऍटमॉस्फिअर क्रिएट करावं लागतं. एक इनर्ट ऍटमॉस्फिअर क्रिएट करावं लागतं आणि ते इनर्ट ऍटमॉस्फिअर क्रिएट करण्यासाठी हेलियम गॅस यूज केला जातो. टू प्रोड्यूस इनर्ट ऍटमॉस्फिअर इन मेटॅलर्जिकल प्रोसेसेस. नेक्स्ट वन यूज इन क्रायोजेनिक एक्सपेरिमेंट. क्रायोसर्जरी किंवा क्रायोजेनिक एक्सपेरिमेंट म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय क्रायो? क्रायोजेनिक मीन्स लो टेम्परेचर एक्सपेरिमेंट. क्रायोजेनिक एक्सपेरिमेंट मीन्स लो टेम्परेचर एक्सपेरिमेंट. आणि क्रायोसर्जरी म्हणजे काय?
the surgery which is carried out at low temperature. ओके ये हेलियम गैस लो टेम्परेचर क्रिएट करण्यासाठी यूज केला जातो. इट इज यूज्ड इन क्रायोजेनिक एक्सपेरिमेंट. जर तुम्हाला बिग बैंग थिअरी आठवत असेल तर बिग बैंग थिअरी मध्ये जे टेम्परेचर मेंटेन करायचं होतं अगदी मायनस डिग्री सेल्सियस मध्ये ते मायनस डिग्री सेल्सियस मधलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हेलियम गॅसचा यूज केला होता. आणि हेलियम गॅस तिथं लिकेज झाल्यामुळंच तो बिग बँग थेअरी जे आहे तिथला जो एक्सपेरिमेंट आहे कोणता लार्ज हायड्रोजन कोलायडर हा एक्सपेरिमेंट बरेच दिवस बंदही होता. कशामुळं ड्यू टू द लिकेज ऑफ हेलियम गॅस. इथे सिंपल सांगायचं काय हेलियम गॅस लो टेम्परेचर एक्सपेरिमेंट करण्यासाठी यूज केला जातो म्हणजे याला क्रायोजेनिक एक्सपेरिमेंट म्हटलं जातं. जस इट इज यूज्ड टू क्रिएट लो टेम्परेचर. द नेक्स्ट वन इट इज यूज्ड टू प्रेशराइज हेलियम गॅस इज यूज्ड टू प्रेशराइज फ्युअल टँक्स ऑफ लिक्विड फ्युअल्ड रॉकेट्स. जे लिक्विड फ्युअल्ड रॉकेट्स आहेत म्हणजे रॉकेटमध्ये जिथं लिक्विड फ्युअल यूज केलेलं आहे त्या टँकला प्रेशराइज करण्यासाठी जेव्हा प्रेशर अप्लाय करण्यासाठी हेलियम गॅसचा यूज केला जातो. यूज्ड टू प्रेशराइज फ्युअल टँक्स ऑफ लिक्विड फ्युअल्ड टँक्स लिक्विड फ्युअल्ड रॉकेट्स. नेक्स्ट वन हेलियम इज यूज्ड एज अ व्हॉट बॉम्बार्डिंग पार्टिकल फॉर डिसइंटिग्रेशन ऑफ एटम्स. हेलियम गॅसचा जो न्यूक्लियस आहे याला आपण काय म्हणतो अल्फा पार्टिकल म्हणतो. हेलियम गॅसचा जो न्यूक्लियस आहे याला काय म्हटलं जातं अल्फा पार्टिकल. अँड दिस अल्फा पार्टिकल इज यूज्ड फॉर द बॉम्बार्डिंग पार्टिकल फॉर डिसइंटिग्रेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ एटम्स. द नेक्स्ट वन हेलियम गॅस इज यूज्ड इन सुपरसोनिक विंड टनेल्स. विंड टनेल्स क्रिएट करण्यासाठी सुपरसोनिक विंड टनेल्स क्रिएट करण्यासाठी हेलियम गॅसचा यूज केला जातो किंवा सुपरसोनिक विंड टनेल्स मध्ये हेलियम गॅस वापरला जातो. आणि लास्ट वन इट इज यूज्ड इन एनएमआर अँड एमआरआय टेक्निक्स. एनएमआर न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स अँड एमआरआय मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे आपण एमआरआय वगैरे म्हणतो एमआरआय तर एमआरआय टेक्निक मध्ये हेलियम गॅस यूज केला जातो. इट इज यूज्ड इन मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग एमआरआय अँड ऑल्सो इन द एनएमआर न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स. ओके तर याप्रमाणे हे सर्व काय हेलियमचे युजेस आहेत. आपल्याला मॅक्झिमम जर 2 मार्क्ससाठी विचारलं तर 4 लिहायचे आहेत, 1 मार्कसाठी विचारलं तर 2, पण सर्व पार्ट असायला पाहिजेत कारण याच्यावर एखादा क्वेश्चन जे युनिट मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. ओके व्हिच ऑफ द फॉलोइंग गॅस इज यूज्ड इन द एनएमआर अँड एमआरआय. तर हेलियम सारखं आलं पाहिजे. सुपरसोनिक विंड टनेल फॉर्मेशन मध्ये कोणता गॅस यूज केला जातो हेलियम. आर्टिफिशियल ब्रिदिंग किंवा स्क्युबा ड्रायव्हर साठी कोणता गॅस यूज केला जातो सिंपल हेलियम. ओके क्रायोजेनिक एक्सपेरिमेंट मध्ये कोणता गॅस यूज केला जातो हेलियम. तर याप्रमाणे हे हेलियमचे सर्व युजेस असतील. द नेक्स्ट वन आहे न्यूऑन. जनरली न्यूऑनचा यूज हा न्यूऑन बल्ब मध्ये केला जातो. कशामध्ये न्यूऑन लाईट किंवा न्यूऑन बल्ब मध्ये केला जातो. न्यूऑन गॅस इज यूज्ड टू प्रिपेअर न्यूऑन लाईट्स अँड न्यूऑन बल्ब्स. नेक्स्ट इट इज यूज्ड इन डिस्चार्ज लॅम्प. न्यूऑन इज यूज्ड इन द डिस्चार्ज लॅम्प्स अँड साइन्स. दिस साइन्स आर विजिबल फॉर लॉंग डिस्टन्स इन मिस्ट अँड फॉग. धुकं वगैरे असत त्या धुक्यामध्ये लांबच दिसण्यासाठी किंवा धुक्यामधून जर दिसायचं असेल तर त्या लॅम्पची पेनिट्रेशन पॉवर जास्त असायला पाहिजे. अशा हाय पेनिट्रेशन पॉवर असलेले लॅम्प क्रिएट करण्यामध्ये न्यूऑनचा यूज केला जातो. ओके यूज्ड इन डिस्चार्ज लॅम्प अँड साइन्स. दिस साइन्स आर विजिबल फ्रॉम लॉंग डिस्टन्स अँड ऑल्सो इन मिस्ट अँड फॉग. याच्याबरोबरीनं बॉटॅनिकल गार्डन असेल किंवा वेगवेगळ्या इमारती असतील वेगवेगळे होर्डिंग्स असतील या होर्डिंगमध्ये ज्या वेगवेगळ्या कलरच्या लाईट असतात त्या कलरच्या लाईट तयार करण्यासाठी
न्यूवान से यूज किया नजर सॉरी काय म्हटलं इन बॉटनिकल गार्डन न्यूवान लैम्प्स आर ऑल्सो यूज इन द बॉटनिकल गार्डन्स आफ्टर देन न्यूवान इज यूज इन द इलेक्ट्रिकल डिवाइसेस लाइक वोल्टेज स्टेबिलाइजर एंड करंट रेक्टिफायर इलेक्ट्रिकल डिवाइस कोणते वोल्टेज स्टेबिलाइजर असेल किंवा करंट रेक्टिफायर असेल या इलेक्ट्रिकल डिवाइस मध्ये सुद्धा न्यूऑन गॅस यूज केला जातो ओके तर याप्रमाणे न्यूऑन गॅसेसचे यूजेस आहेत डिस्चार्ज लॅम्प मध्ये असेल किंवा साइन्स असेल जे साइन्स म्हणजे काय असे बल्ब्स आहेत किती बल्ब खूप लांबून किंवा धुका असेल त्या धुक्यातून दिसू शकतात किंवा वेगवेगळे जे कलर होर्डिंग असतात या कलर होर्डिंग काय कलर होर्डिंग मध्ये जे वेगवेगळे बल्ब यूज केले जातात त्या बल्ब मध्ये न्यूऑनचा यूज केला जातो याच्याबरोबर बॉटनिकल गार्डन असेल बॉटनिकल गार्डन मध्ये जे बल्ब असतात त्याच्यामध्ये हे बल्ब न्यूऑनच्या सहाय्याने फिल केलेले असतात आफ्टर देन इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस लाईक व्होल्टेज स्टॅबिलायझर अँड करंट रेक्टिफायर याच्यामध्ये सुद्धा न्यूऑन यूज केला जातो देन नेक्स्ट आहे आर्गॉन दिस गॅस इज पर्टिक्युलरली यूज इन टू क्रिएट इनर्ट ऍटमॉस्फिअर इन वेल्डिंग अँड स्टील प्रोडक्शन स्टील प्रोडक्शन असेल किंवा वेल्डिंग पर्पज साठी इनर्ट काय टू क्रिएट इनर्ट ऍटमॉस्फिअर क्रिएट करण्यासाठी आर्गॉन यूज केला जातो याच्या बरोबर 85% आर्गॉन आणि 15% नायट्रोजन हे जे मिक्सचर आहे हे मिक्सचर कसा यूज केलं जातं इलेक्ट्रिकल बल्ब मध्ये यूज केलं जातं यूज इन इलेक्ट्रिकल बल्ब टू इन्क्रीज द लाईफ ऑफ फिलामेंट 85% आर्गॉन आणि 15% नायट्रोजन याचं जे मिक्सचर आहे ते मिक्सचर कसा यूज केलं जातं जे इलेक्ट्रिकल बल्ब मध्ये फिलामेंट असतात या फिलामेंटची लाईफ इन्क्रीज करण्यासाठी नेक्स्ट आर्गॉन इज यूज इन फिलिंग ऑफ फ्लोरोसंट ट्यूब्स एंड रेडिओ वॉल्व्स रेडिओ वॉल्व एंड फ्लोरोसंट ट्यूब फिल करण्यासाठी आर्गॉन गॅस यूज केला जातो आर्गॉन गॅस इज यूज इन फिलिंग फ्लोरोसंट ट्यूब्स एंड रेडिओ वॉल्व्स एंड विथ न्यूऑन आर्गॉन विथ न्यूऑन इज यूज इन कलर्ड लाईट वेगवेगळ्या कलर्ड लाईट प्रिपेअर करण्यासाठी न्यूऑनच्या बरोबरीनं आर्गॉन यूज केला जातो तर याप्रमाणे हेलियम न्यूऑन आणि आर्गॉन या नोबेल गॅसेसचे युजेस झाले या तिघांचेच युजेस फक्त तुम्हाला स्टेट बोर्डसाठी फक्त तुम्हाला तिघांचेच युजेस आहेत हेलियम न्यूऑन आणि आर्गॉन पण जर एखादा क्वेश्चन आपल्याला क्रिप्टॉन जेनॉन किंवा रेडियमवर आला तर तोही आपल्याला सांगता आला पाहिजे तर त्यासाठी पुढचे युजेस घेतोय आपण क्रिप्टॉन गॅसचा यूज काय क्रिप्टॉन गॅस इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ हाय इफिशियन्सी मायनर्स कॅप लॅम्प जे खनिज काम वगैरे असतं खाणीमध्ये केलं जाणार याच्यामध्ये ते इंजिनियर असतात इंजिनियरच्या डोक्यावर ज्या लॅम्प असतात कॅपला जो जोडलेला लॅम्प असतो त्याला मायनर्स कॅप लॅम्प म्हटलं जातं जे हाय इफिशियन्सी मायनर्स कॅप लॅम्प मध्ये क्रिप्टनचा यूज केला जातो क्रिप्टन इज यूज इन द फॉर्मेशन ऑफ हाय इफिशियन्सी मायनर्स कॅप लॅम्प याच्या बरोबरीनं क्रिप्टन 85 हा जो क्रिप्टनचा आयसोटोप आहे क्रिप्टन 85 हा जो क्रिप्टनचा आयसोटोप आहे हा कसा यूज केला जातो इट इज यूज इन द मेजरमेंट ऑफ थिकनेस ऑफ मेटल शीट अँड प्लास्टिक शीट मेटल शीट असतील किंवा प्लास्टिक शीट असतील या मेटल शीट किंवा प्लास्टिक शीटचा थिकनेस मेजर करण्यासाठी क्रिप्टन 85 हा क्रिप्टनचा आयसोटोप यूज केला जातो आणि याच्या बरोबरीनं क्रिप्टन ऍटॉमिक लॅम्प हे जे कुठे यूज केले जातात कॉस्मिक रे इन्स्ट्रुमेंट मध्ये जे क्रिप्टन ऍटॉमिक लॅम्प यूज केले जातात या क्रिप्टन ऍटॉमिक लॅम्प मध्ये क्रिप्टनचा यूज केला जातो क्रिप्टन इज यूज इन द क्रिप्टन ऍटॉमिक लॅम्प दोज आर यूज इन कॉस्मिक रे इन्स्ट्रुमेंट त्याप्रमाणे हे क्रिप्टनचे युजेस आहेत
द नेक्स्ट वन जेनॉन. जेनॉनची यूजेस काय? जेनॉनचा यूज हेलियम प्रमाणे हा लो टेम्परेचर एक्सपेरिमेंट साठी यूज केला जातो किंवा लो टेम्परेचर क्रिएट करण्यासाठी जेनॉनचा यूज केला जातो. याच्या बरोबर जेनॉन क्रिप्टॉन बरोबर जर मिक्स केला, जेनॉन क्रिप्टॉन बरोबर जर मिक्स केला तर हा हाय स्पीड फोटोग्राफी मध्ये फ्लोरोसंट ट्यूब्स किंवा फ्लोरोसंट लाईट तयार केले जातात. आणि या फ्लोरोसंट लाईट किंवा ट्यूबचा यूज कुठे केला जातो? हाय स्पीड फोटोग्राफी मध्ये. कोणाचा? जेनॉन विथ क्रिप्टॉन. आफ्टर देन जेनॉन, लिक्विड जेनॉन इज यूज्ड इन द डिटेक्शन ऑफ मेझॉन्स अँड गॅमा फोटॉन. लिक्विड जेनॉनचा यूज कुठे केला जातो? इन द डिटेक्शन ऑफ मेझॉन्स अँड गॅमा फोटॉन्स. याच्यावर तुम्हाला जे ए किंवा नीट सी टू द क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि लास्ट वन यूज ऑफ रेडॉन. रेडॉन काय? बघा, रेडॉनचा यूज रेडिओथेरपी म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंट, कॅन्सर मध्ये जी ट्रीटमेंट केली जाते त्याला रेडिओथेरपी म्हटलं जातं. या रेडिओथेरपी मध्ये रेडॉन यूज केला जातो. याच्या बरोबरीनं रेडिओ ऍक्टिव्ह रिसर्च मध्ये रेडॉनचा खूप मोठा रोल आहे. तर याप्रमाणे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन स्टेट बोर्ड साठी तीनच आहेत, हेलियम, निऑन आणि आर्गॉन. आणि बाकीचे तीन तुम्हाला एक रेफरन्स मधून दिलेले आहेत, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. तर या तिघांचे युजेस करा. पण याच्यावर तुम्हाला बोर्डला क्वेश्चन विचारला जाणार नाही, बोर्डला फक्त आर्गॉन, निऑन आणि हेलियमवर विचारला जाऊ शकतो. ओके, इथं पी ब्लॉक इलेमेंट्स हा चॅप्टर एंड होतो. ओके.